कसबा या मतदारसंघातून काँग्रेस निष्ठावंत कमल व्यवहारे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असले तरी मी काँग्रेसची आहे. काँग्रेसचं रक्त माझ्यामध्ये आहे. मलासुद्धा वाईट वाटते मी अपक्ष म्हणून फॉर्म भरत असताना. कुठंतरी मलासुद्धा वेदना होत आहेत की पक्षाच्या विरोधात जाऊन मला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. पण मी आज फॉर्म भरणार आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि माझी पात्रता असताना माझा क्लेम असताना मला जर डावलं गेलं तर मलाही कुठंतरी माझं अस्तित्व दाखवलं पाहिजे ह्याच्यासाठी. आणि मी काँग्रेसशीच राहणार आहे. मी काँग्रेस म्हणूनच फॉर्म भरते. मीच काँग्रेसची उमेदवार आहे. आणि उमेदवारी त्यांना दिली असेल पण मी पण काँग्रेसशीच आहे. तुम्ही मला आत्ता प्रश्न केलात की तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून, मी काँग्रेसशी निष्ठावान आहे आणि निष्ठावानच मी राहणार. पण त्या एकीकडे पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आहे तर तो एकत्र काँग्रेसची जी गटबाजी आहे ती नेहमीच चव्हाट्यावर आलेली आहे. याच्यामुळे काँग्रेसचा कुठेतरी उमेदवार जो निवडून यायचा तो निवडून येणार नाही अशा पद्धती म्हणजे फरक पडणार आहे. अपक्ष जरी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला असं वाटतं का? मला सुद्धा कळलं पाहिजे ना की बाबा माझी किती पात्रता आहे, मी किती माझ्यावर लोक किती प्रेम करणार आहेत, आपण किती हे करू शकतो. कधीतरी आपलं पण अस्तित्व जाणवलं पाहिजे ना, आजमावलं पाहिजे ना. आपण मी माझं अस्तित्व आजमावण्यासाठी मी आज हा फॉर्म भरते. माझं अस्तित्व कुठंतरी दाखवलं पाहिजे मला, म्हणून पक्षाला दाखवण्यासाठी म्हणून मी फॉर्म भरते. पक्षाला माझं अस्तित्व मला दाखवायचं आहे.